आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सगळ्यांनी नीट आठवून बघा, आपापले फोन चेक करा, एक तरी फोटो कोणाकडे तरी असायलाच हवा. बाबा आहे का? तिचा फोटो सोडून बाकी सगळ्यांचे. काय झालं ते बघा तिथे. शरीर निळं पडलंय याचा अर्थ ओंकार सारखी ही पण सर्पदंशानेच मेली असं वाटतं. म्हणजे बाबा हे देखील नंदिनीनेच केलं असेल का? असू शकतं रे. मीनाक्षी नंदिनीसाठी काम करत होती हे आपल्याला कळलं म्हणून तिने हिला मारलं वाटतं. नंदिनीसाठी जर ही काम करत असेल तर नंदिनीला का मारेल? संशयच नाही, नंदिनीनेच हिला मारलंय. तू हे कशावरून बोलतेस? मीनाक्षी बद्दल खरं कळलं म्हणून तिने तिला मारून टाकलं. लहानपणापासून मी नंदिनीची पूजा करत होते. दया माया न दाखवता मला पण मारण्याचा प्रयत्न केला नंदिनीने. असं असताना ती हिच्या बद्दल खरं कळल्यावर हिला का सोडेल म्हणून तिनेच हिला मारलं. झालंय ते झालंय, आता पोलिसांना बोलवा. ए अरुण, फोन करून तुझ्या बाबांना बोलावून घे. बोल रे अरुण. हॅलो बाबा, कुठे आहे तुम्ही? गाडी चालवतोय, बोल ना. बाबा गाडी जरा बाजूला थांबवा ना. बोल रे अरुण, काय झालं? काय बोलतोय? मी आताच्या आता घरी येतो, तू लगेच पोलिसांना फोन करून कळव. हा ओके बाबा, ठीक आहे, तुम्ही या. अरे या घरात आताच एक मृत्यू झाला होता ना, आणखी एक मृत्यू? हो सर.
पोलीस आले. बाबा स्ट्रेचर आणायला सांगा. आणतायत सर. काय झाले या महालामध्ये? काही दिवसापूर्वी सर्पदंशाने एकाचा मृत्यू झाला होता. आता कांबलीचा पण सर्पदंशाने मृत्यू झालाय. हे सगळं पाहता परिसरात नाग असावाचा संशय. बाहेर असं वारूळ ठेवलं तर नाग येणारच ना. आधी ते वारूळ तोडा. सर आधी गेलेले तुमच्या कुटुंबातले एक जण होते, पण या मुलीला तुम्ही ओळखतच नाही असं म्हणताय. ओळख पळख नसलेल्यांना कामाला कशाला ठेवता? आम्ही या मुलीची चौकशी सुरू करतो. गरज लागली तर तुम्हाला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी यावं लागेल. येतो सर. नंदिनीने केलेल्या खुनासाठी आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागतंय. असं जर सोडून दिलं ना तर नंदिनी एकेकाला मारतच राहील बाबा. आपल्याला यावर काहीतरी मार्ग काढायलाच हवा. माधवी तंबोरांच्या घरी गेलीये. आधी तिला येऊ दे, मग नंदिनीचा बंदोबस्त करू. भाऊजी माधवीला यायचंय तेव्हा येऊ द्या. त्या आधी इन्स्पेक्टरने सांगितल्याप्रमाणे ते वारूळ तोडून टाका भाऊजी. घडलेल्या सगळ्या गोष्टींसाठी हे नागाचं वारूळच कारणीभूत आहे, कळतंय का? तुम्ही लगेच तोडून टाका भाऊजी. अहो नको. ए तोंड बंद ठेव. करताय बाबा, नंदिनीमुळे आपल्याला एवढा त्रास झाला, तिचं वारूळ कशाला हवंय? वारुळाची पूजा करणारी मी सांगते, तोडून टाका. हे वारूळ त्या दिवशी तोडायला मी गेले होते तेव्हा सगळ्यांनी मला अडवलं, पण मी तुम्हाला अडवणार नाही. ते तोडून टाका आधी.
वारुळ या घरातल्या सदस्यासारखं असं मीच सांगितलं होतं. आता नंदिनीच्या आठवणीला अशी कोणतीच वस्तू या घरात नको, तोडून टाकत आहे. सुरक्षित असेपर्यंत आपण सर्व सुखाने आयुष्य जगू शकतो. का थांबलत बाबा, तोडून टाक ते वारुळ. सगळ्यात आधी नंदिनीला संपव, मग हे वारुळ तोडू. अरे रे, काय आहे? हा हो, काय आहे दादा? असेच केले तेच तर. नाव घेऊन एक नाही दोन खून झालेत. हे सगळं कोण करतय आणि कशासाठी करतय काहीच कळत नाहीये. सगळं माहितीये, हे सगळं ती मायावी शक्ती करतीये. मला यात अडकवण्यासाठी ती मायावी शक्ती प्लॅन करून हे सगळं करतीये. आणि कशावरून हे खरंय? मीनाक्षी त्या मायावी शक्तीची मदत करते हे कळल्यावर मी तिचा पाठलाग केला. तिला पकडून मायावी शक्ती बद्दल विचारत असतानाच मायावी शक्तीने तिला मारून टाकलं. मीनाक्षीला तिने मारताना तू तिथेच होतीस का? मग तू तिला का सोडलंस? मला काही कळण्याआधीच ती शक्ती तिथून गायब झाली. तुझ्या डोळ्यात देखत ती मायावी शक्ती गायब होते म्हणजे तू तिच्याशी कसा सामना करणार? तेच मलाही कळत नाहीये. पौर्णिमा पण जवळ येते, त्या आधी शक्तीवर कसा विजय मिळवायचा कळत नाहीये. काळजी करू नकोस नंदिनी, आतापर्यंत ती मायावी शक्ती तुझ्यापासून वाचली असेल. याआधी तू मायावी शक्तीला भेटलीस त्यावेळी जे जे घडलं ते सगळं नीट आठवून बघ, काहीतरी मार्ग सापडेल. पहिल्यांदा त्या शक्तीला कुठे भेटली होतीस? वनदेवीच्या मंदिरातून कालचक्र चोरीला गेलं तेव्हा. आणि दुसऱ्यांदा कुठे पाहिलंस? जंगलातल्या बंगल्यात पाहिलं. तू त्या बंगल्यात का गेली होतीस? हा रुद्राक्ष तुला शेनभग चेल्ली यांच्या इथे मिळाला होता ना? म्हणजे त्यांनीच ती मायावी शक्ती असलेली जागा तुला दाखवलीये.
नक्कीच ते तुला मायावी शक्तीची ओळख करून देतील. मायावी शक्तीबद्दल तुला लवकरच सगळं कळेल. तू विश्वास ठेव नंदिनी.
बाबा, पाण्याच्या प्रतिबिंबात तीन डोक्याचा नाग दिसला. काय अर्थ असेल याचा? शेन भाग चेल्लियनचा रुद्राक्ष आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण शोधत असलेल्या मायावी शक्तीचा आणि या तीन डोकी नागाचा काहीतरी संबंध आहे असं मला वाटतं. आता तू कसला विचार करतेस? बाबा, ओंकारचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या हातावर नागदंशाचं निशाण होतं. मीनाक्षी गळ्या कापून मेली असली तरी तिचं शरीर सुद्धा निळं झालं होतं असं गायत्री म्हणाली. मेलेल्या दोघांनाही विषबाधा झाली हे लक्षात घेता नागाचा मायावी शक्तीशी काहीतरी संबंध असेल असं वाटत. नागवंश सत्याच्या मार्गावर चालणार आहे, ते कसं मायावी शक्तीची साथ देतील मला सांग. मला पण खात्रीने काही सांगता येणार नाही. तीन डोकी नागा विषयी शैनागी ताईंना विचारून बघू. त्या तीन डोकी असलेल्या नागा विषयी शैनागी ताई आपल्याला सांगतील. असं आहे का? चल चल, लगेच जाऊ आपण. चला. ताई ताई आलेच हा? या ना. काय झालं? शैनागी ताईंना भेटायचंय. ताई बाहेर गेल्या आहेत. कधी येणार आहे माहितीये का? कधी येणार ते काही सांगितलं नाही. तुमच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की तुम्ही कुठल्या तरी मोठ्या संकटात आहात. काहीही हरकत नाही, तुम्ही आत येऊन बसा ना. ताई आल्या की मग तुम्ही त्यांना भेटा. थांबून भेटून जाऊ बाबा. या. जर आम्हाला काही त्रास होत असेल ना तर आम्ही इथेच बसतो. तुम्ही पण इथेच बसा ना. तुमची सगळी दुःख काळू दूर करेल. मी लगेच येते. हा शक्ती पाठवून कालचक्र चोरणारी माधवी नाही. त्या मायावी शक्तीने मला चेहरा नाही दाखवला, त्यामुळे मी तिला ओळखू शकली नाही. हाच तो मायावी घोडा असेल का? इतका वेळ झाला तरी शैनागी ताई अजून आल्या नाहीये. आपल्याला काहीतरी मार्ग सापडावा म्हणून आपण शैनागीकडे आलेलो आहोत. पण मला तर पूर्णपणे तिच्यावर संशय येतोय. काय बोलताय बाबा? नंदिनी, संकट काळी कोणीही काही न बोलता आपल्याला स्वतःहून येऊन मदत करणारी ती शैनायगी आता आपण त्यांना शोधत त्यांची इथे वाट बघतोय हे त्यांना कळत नसेल का? त्यांच्याकडे असलेल्या शक्तीमुळे नक्कीच त्यांना कळलं असेल. पण तरीही ती अजून आली नाही, त्याचं काय? त्यांना यापेक्षा खूप महत्वाचं काहीतरी काम असेल बाबा.
महत्त्वाचं काम आहे म्हणून इकडे आली नाही की अडचणीत सापडेल म्हणून इकडे आली नाही? असं का बोलताय बाबा? वनदेवीच्या मंदिरातून आणि राजशेखरकडचं कालचक्र घेणारी शक्ती तुझ्यापेक्षा भैरवी माधवीपेक्षा खूप शक्तिशाली आहे असं त्या शैनयज्ञी तुला सांगितलेलं होतं ना? नाद शक्ती आणि मांत्रिक शक्तीपेक्षा शक्तिशाली शक्ती म्हणजे ती दैवी शक्ती असू शकते. आणि ती दैवी शक्ती ही त्या काळू स्वामीची शक्ती नसेल हे कशावरून? वेळोवेळी काळू काळू असा जप करणारी काळूचा अवतार असणारी शैनागीनेच हे काम केलं नसेल हे कशावरून? मला सांग ना, याचं उत्तर हवंय मला तुझ्याकडून. बाबा, ती शक्ती कोण आहे कळावं म्हणून मी इथे आले आणि तुम्ही शैनायकी ताईचे करते म्हणताय? हे चुकीच आहे बाबा. तुम्ही बोलताय तसं होऊच शकत नाही. मी विनाकारण बोलत नाहीये, कारण आहे म्हणूनच बोलतोय. असं कोणतं कारण सापडलं तुम्हाला? मायावी शक्ती बद्दल आपल्याला माहित असलेली एकच गोष्ट, ती म्हणजे तो काळ्या रंगाचा घोडा. नंदिनी, पांढरा घोडा हे कुलदेवताचं वाहन असत, काळा घोडा हे काळू स्वामीचं वाहन आहे. काळ्या घोड्यावर स्वार होणारा तो काळूच असू शकतो. शैनायकी काळूची शक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी वापरते नंदिनी. आणि ज्या मायावी शक्तीचा आपण शोध घेत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नाहीये, ती शैनायकीच आहे नंदिनी. आजवर काळू बद्दल मी आमच्या शैनागी ताईंकडून ऐकलं होतं, पण आज आयुष्यात पहिल्यांदाच मी दुसऱ्या कोणाकडून तरी हे ऐकते. काळूला आणि आमच्या ताईला तुम्ही अगदी चांगलंच ओळखलंय ताई. काळू काळू,
नकळत बाबा बोलून गेले त्यासाठी मी तुझी माफी मागते. माफ कर रे काळू, माफ कर आम्हाला, माफ कर, माफ कर. रागाच्या भरात मी चुकीचं बोललो बाळा. काळू सत्यवचनी देव आहे, आता यावर मी देखील विश्वास ठेवतो. शैनायगी ताईंची काही चूक नाही हे आता तरी कळलं का? शैनायगी ताई बद्दल वाईट बोलून त्यांच्याच कुटीत थांबणं योग्य नाही. चला जाऊया, चला येते ताई. काळू, सोड काय. आई नाक. अरे बापरे, नंदिनी नाक परत आली वाटत. आधीच दोघांचा जीव घेतलाय, आता कोणाचा जीव घ्यायला आलीये माहित नाही. आपण नको थांबूया इथे, चल जाऊया. अरे बापरे, नाही नाही नको. नागाचा राग बघून असं वाटतंय की आज ती कोणाला तरी संपवणारच. हे आपण परत तिच्या नजरेस पडलो तर ती आपल्याला जिवंत नाही सोडणार. चला कुठेतरी जाऊन लपून बसू. चला लवकर. नंदिनी एवढी का चिडलीय? काय झालं हिला? आता नंदिनींचा फोन आहे. हॅलो, गायत्री, मी नंदिनी बोलते. कालचक्र मिळवण्यासाठी पुरुषोत्तमने तयार केलेली मायावी शक्ती आपल्याला खूप त्रास देते. काय सांगतेस नंदिनी? हो गायत्री, आधीच त्या मायावी शक्तीने ओंकारला मारून माझ्यावर आळ घातलाय. नंतर देवसेनाचं अपहरण झालं तो सुद्धा आरोप माझ्यावर आलाय. यापुढे कोणतीही गोष्ट करण्याआधी त्या शक्ती बरोबर असणाऱ्या मीनाक्षीच्या मदतीने ती कोण आहे हे शोधू असा विचार केला तर मायावी शक्तीने मीनाक्षीला पण मारलं. शत्रू आपल्याला दिसेल तर आपण त्याच्याशी लढू शकतो, पण तो अदृश्य अवस्थेत राहून हे सगळं काम करतोय. ती मायावी शक्ती राजशेखरकडे असलेलं कालचक्र मिळवण्याआधी तिला आपल्याला शोधून काढावं लागेल, पण कुठे ते माहित नाही. ती मायावी शक्ती आता महालातच आहे. हो नंदिनी, ती नागाचं रूप घेऊन आली इथे. काय सांगतेस गायत्री? राजशेखरकडे असलेलं कालचक्र मिळवण्यासाठी ती मायावी शक्ती तुझं नागरूप धारण करून इथे महालात आली आहे. माझ्यासारखीच दिसते. हो नंदिनी, तूच इथे आलीयस असं मला वाटलं होतं, पण तुझ्या बरोबर मी बोलते म्हणूनच ती मायावी शक्ती इथे हे मला कळलं. अरे बापरे, ती मायावी शक्ती आता महालात शिरलीय. तो पुरुषोत्तमच मायावी शक्ती महालात पाठवून हे सगळं करतोय.
तू त्या नागाच्या आजूबाजूला जाऊ नकोस. मी लगेच निघून महालात येते. मी तुला मारलं होतं त्या रागाबाई, आता ह्यांचा जीव घ्यायला आलीये. माझ्या बाबांना मारून तुझं पोट नाही भरलं, आता माझ्या नवऱ्याला पण मारायचंय. मी जिवंत असेपर्यंत ह्यांना काहीही होऊ देणार नाही. तुला यांना मारायचं असेल तर तुला आधी मला मारावं लागेल. तुला जमत असेल तर मला मारून दाखव. आधीच नंदिनीने तुला मारण्याचा प्रयत्न केला होता. तिला भडकवून परत असं काही करायला तू आता भाग नको पाडूस. मला तिने काही करू देत, पण मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी हिला बघून घेते, तुम्ही जाय. गंगा, तू आता मला वाचवण्याचा प्रयत्न करूस? तू इकडून निघ. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तुम्हाला तिला मारायचं असेल ना तर तिला आधी मला मारावं लागेल. चल गंगा. हे बघ, तुझ्यावर श्रद्धा ठेवली या पापासाठी तू माझं काही कर, पण माझ्या नवऱ्याला सोड. Ah!
चल लवकर चल गंगा, चल लवकर चल, लवकर ये गंगा, चला लवकर ये, लवकर लवकर चल लवकर ये, तुम्ही चला लवकर ये गंगा, तुम्ही आत्माने चला, चल लवकर तू त्यांना काहीच करू शकत नाहीस, सुडाचा बळी घेऊन तुझ्या पापामध्ये भर घालू नकोस, जा इथून। गंगा, नंदिनी तुला काही केले तर नाही ना, दरवाजा उघड गंगा। तुम्ही आत्मदेश थांबा, हिला मी बघून घेते, कशाला थांबलीस इथे, जा इथून। गंगा एकटी तिच्या तावडीत सापडली, आपण वाचलो यात आनंद मान। गंगाला काही व्हायला नको, अगं तसं काय व्हायचं ते होऊ दे, उगाच इथे नको थांबूया, चला चलूया, चल चल ये ग। नंदिनीचंच रूप घेतलंय, तुला मी सहन होत नाहीये ना, माझी एवढी भीती वाटतेय, मग कशाला उगाच माझ्या वाकड्यात जातेस, पौर्णिमेपर्यंत कालचक्र मला मिळवून न देता माझी नागशक्ती संपवण्याचा प्रयत्न करत आहात। तुम्ही सगळ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी शक्ती नागाचं वरदान माझ्याकडून जाऊ शकत नाही। पौर्णिमेच्या आधी कालचक्र माझ्या हातात नाही आलं तर तुमच्या कुटुंबात एकाला पण जिवंत सोडणार नाही। जानकी, माझ्या वाटेत आडवी आली तर तुझी खैर नाही। ए गंगा, माझ्या तावडीतून तुझ्या कुटुंबाला वाचवायचं असेल तर माझं कालचक्र मला परत मिळालं पाहिजे। जर मला नाही मिळालं तर माझ्या सुडाची सुरुवात मी तुझ्या नवऱ्यापासूनच करेन। तुझा नवरा तुला जिवंत हवा असेल तर माझं कालचक्र माझ्यापर्यंत पोहोचव।